नाफेड मार्फत शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यात येतो, मात्र गेल्या 3 जून पासून अचानक पोर्टल बंद पडल्यामुळे अचानक खरेदी बंद झाली आहे. त्याचबरोबर सध्या पावसाची शक्यता वर्तवली जात असल्याने पुन्हा बळीराजा संकटात सापडलाय. यवतमाळ जिल्ह्यात 1.5 लाख हेक्टरवर रब्बी हंगामातील हरभरा होता. रब्बी हंगामातील हरभरा खरेदीसाठी मार्चपासून केंद्र सुरू करण्यात आले होते, मात्र नाफेड उद्दिष्ट पूर्ण झाल्याने हरभरा खरेदी बंद झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचा हरभरा घरात आहे. खाजगीत भाव कमी असल्याने शेतकऱ्यांना नाफेडचा आधार होता, मात्र त्यांनी हात वर केल्याने व पावसाची शक्यता वर्तवली जात असल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलं आहे. तर नाफेडची चना खरेदी सुरू करण्यात यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे. VKB न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महेंद्रे यांची रिपोर्ट. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.